प्रशिक्षणार्थी पुलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 122 या बॅचच्या दीक्षांत संचालन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे, पोलीस महासंचालक श्री रजनीश शेठ, वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना त्यागी, श्री राजकुमार वटकर, श्री राजेश कुमार या ठिकाणी उपस्थित, आमदार देवेनताई फरांदे, सीमाताई हिरे, राहुलजी अहेर, राहुलजी ढिकले, सर्वच उपस्थित मान्यवर पोलीस अधिकारी आताच ज्यांनी शपथ ग्रहण करून पोलीस दलामध्ये प्रवेश घेतला असे सर्व आमचे पोलीस उपनिरीक्षक, त्यांचा हा सोहळा कौतुकाने पाहण्याकरता उपस्थित झालेले त्यांचे सर्व नातेवाईक आणि आप्तेष्ट मित्र, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मी सर्वप्रथम जे सर्व पोलीस उपनिरीक्षक या दीक्षांत समारोहानंतर पोलीस दलात सम्मिलित होत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या दलामध्ये मनपूर्वक स्वागत देखील करतो. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचं पोलीस दल हे देशातलं एक सर्वात मोठं आणि सर्वात जास्त प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध अशा प्रकारचं पोलीस दल आहे. एक मोठा नावलौकिक महाराष्ट्र पोलिसांचा संपूर्ण देशामध्ये आहे आणि अशा या पोलीस दलामध्ये येताना जसं एक आनंद आपल्या मनामध्ये आहे, तशीच मला असं वाटतं जबाबदारीची जाणीव देखील निश्चितपणे आपल्या मनामध्ये या ठिकाणी असेल. शेवटी आपण जेव्हा पोलीस दलामध्ये काम करतो त्यावेळी आपल्याला आपलं स्वत्व विसरावं लागतं, कारण आपण या दलाचा आणि त्याच्या शिस्तीचा भाग असतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये इनसबॉर्डिनेशन किंवा त्या ठिकाणी शिस्त मोडणे अशा प्रकारचा कुठलाही प्रकार आपल्या हातून घडणार नाही हे देखील लक्षात ठेवावं लागतं, याचीही दक्षता ही आपल्याला घ्यावी लागते. आणि पोलीस म्हटल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की जोपर्यंत आपण ड्युटीवर आहोत तोपर्यंत आपल्याला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, लिंग नाही, आपण पोलीस आहोत. लोकांच्या सेवेकरता आपण या ठिकाणी एका शिस्तबद्ध दलामध्ये रुजू झालो आहोत अशा प्रकारची भावना ही मनामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यासोबत शिस्त ही महत्त्वाची असतेच, पण ज्या शिस्तीमध्ये संवेदना हरवते ती शिस्त कुठल्याही कामाची नाही. त्यामुळे शिस्तीत काम करताना आपल्यातली संवेदना ही जिवंत असली पाहिजे. खरं म्हणजे आपल्याकडे येणारे बहुतांश लोक हे कुठेतरी दुखावलेले असतात, प्रताडित असतात, अडचणीत असतात, आणि अशा लोकांना जसं आपल्या मदतीची गरज असते तशीच आपल्या सहवेदनेची आणि संवेदनेची आवश्यकता असते. आणि ही संवेदना जर आपण जिवंत ठेवली नाही तर मला असं वाटतं की कुठेतरी कर्तव्यामध्ये आपण कसूर करतो आहोत अशा प्रकारची अवस्था निर्माण होते. आणि म्हणून मला विश्वास आहे की संवेदना आपण कधीही त्या ठिकाणी मरू देणार नाही. आलेल्या व्यक्तीच्या दुःखामध्ये किमान त्याचं दुःख आपल्याला समजतंय
अशा प्रकारची एक भावना त्याची तयार झाली पाहिजे, इतकी तरी संवेदना ही निश्चितपणे आपण ठेवू। खरं म्हणजे आपण जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये जातो, वेगवेगळ्या प्रकारे जीवनाला आपल्या दिशा देतो, पण हे सगळं देत असताना आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीचं आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, आणि ते म्हणजे आपल्या जीवनाचं ध्येय काय। ज्याला ध्येय नाही असा व्यक्ती जीवन जगतो, पण तो का जगला हे त्याला देखील कळत नाही, आणि त्याच्या जीवनाचा पर्पस काय होता, ध्येय काय होतं हे समाजाला देखील लक्षात येत नाही। सुदैवाने समाजामध्ये गुणवत्तापूर्ण परिवर्तन करण्याची संधी असलेली अशा प्रकारची नोकरी किंवा अशा प्रकारचा व्यवसाय या ठिकाणी आपण करणार आहोत, किंवा अशा प्रकारची ड्युटी ही आपण या ठिकाणी करणार आहोत, तर आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे देखील एकदा निश्चित केलं पाहिजे। पद, प्रतिष्ठा, पैसा हे जीवनाचं ध्येय असू शकत नाही। जीवनाचं ध्येय हे समाजामध्ये परिवर्तन घडवणं, समाजाची सेवा करणं, आणि समाजामध्ये आपल्याप्रती एक अशी प्रतिमा उभी करणं की आपल्या पश्चातही लोकांनी दोन चांगले शब्द आपल्याप्रती बोलले पाहिजे। मी अनेक वेळा पाहतो, अनेक पोलीस अधिकारी हे 2 वर्ष 3 वर्ष एखाद्या गावात राहतात, पण वर्षानुवर्ष त्यांची चर्चा ही त्या गावामध्ये चालते। अशा प्रकारचं एक नातं ती मंडळी जोडतात की लोक म्हणतात तो PSI आला होता, तो PI आला होता, किंवा ती PSI आली होती, त्यांनी केलेलं काम हे अतिशय चांगलं होतं, आमच्याकरता त्यांचं जे काम आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे। मला असं वाटतं की आपल्या वेगवेगळ्या मेडल्ससोबत जनतेने ज्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे एखादी पाठीवर थाप दिली, हे मेडल जीवनात अत्यंत महत्त्वाचं असतं की कोणाच्या तरी जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे आणि कोणाच्या तरी चेहऱ्यावर आपण हसू आणलं आहे, अशा प्रकारचं हे मेडल मिळवण्याचा प्रयत्न आपल्या जीवनात सातत्याने केला पाहिजे। खरं म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात आपण पोलीस विभागात काम करत असताना प्रलोभनं देखील अनेक आहेत। अनेक वेळा आमचे ट्रेनिंग ऑफिसर्स देखील प्रलोभनाला बळी पडताना दिसतात। मला असं वाटतं की अशा प्रकारची परिस्थिती आली की पुन्हा एकदा याच मैदानाचा विचार आपल्या मनामध्ये आणायचा आणि या मैदानावर घेतलेली शपथ, भारतीय संविधानाची शपथ जी आपण घेतली आहे त्या शपथेला आपण जगतो आहोत का, हा विचार आपल्या मनामध्ये आणायचा। कारण शपथ घेणं हे सोपं असतं, पण शपथ निभावणं हे मात्र कठीण असतं। आपल्या जीवनामध्ये घेतलेली शपथ निभावण्याचा प्रयत्न हा जर आपण केला तर मला निश्चितपणे असं वाटतं की कितीही प्रलोभनं आली तरी त्या प्रलोभनाला आपण कधी बळी पडणार नाही। या महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये रयतेचं असं राज्य तयार करून दाखवलं की ज्यामध्ये गरिबाच्या भाजीच्या देठाला देखील त्या ठिकाणी कोणी धक्का पोचवू शकणार नाही, अशा प्रकारचं राज्य की ज्या राज्यामध्ये कोणी कितीही मोठा असला तरीही त्याला चुकी करता माफी नाही, अशा प्रकारचं राज्य हे छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये आणलं। आणि मला असं वाटतं आपले आदर्श छत्रपती शिवराय आहेत, आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, की ज्यांनी असं संविधान आपल्याला दिलं, ज्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला, ज्या संविधानानं संधीची समानता दिली, ज्या संविधानानं प्रत्येकाला एकाच दर्जाचं नागरिक बनवलं। मला असं वाटतं की त्याच संविधानाची शपथ जर आपण घेतली आहे तर त्या शपथे अनुरूप आपल्याला वागावं देखील लागेल। आताच महासंचालक साहेबांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की आता येणारी आव्हानं वेगळी आहेत। आता येत्या काळामध्ये स्ट्रीट क्राईम सोबत मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमचा सामना आपल्याला करावा लागतो, सायबर अटॅक्सचा सामना आपल्याला करावा लागतोय, इकॉनॉमिक ऑफेन्सेस
आर्थिक अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आपल्याला सामोरं जावं लागतंय आणि याकरता देखील या अकॅडमीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळालेलं आहे. येता काळ आव्हानाचा आहे. समाज जसा जसा प्रगती करतो तशी तशी आव्हानं देखील वाढतात, पण या आव्हानांचा सामना करण्याकरता ज्यावेळी एखादा व्यक्ती आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करतो त्यावेळी किती आव्हानं आली तरी देखील त्या आव्हानांना आम्ही पुरून उरू अशा प्रकारची एक भावना तयार होते. एकच गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी इंग्रजांनी पोलीस दलाची रचना केली त्यावेळी ती रचना भारतीयांवर राज्य करण्याकरता होती. आजचं पोलीस दल हे भारतीयांवर राज्य करण्याकरता नाही आहे, हे भारतीयांना सेवा देण्याकरता आहे. हे पोलीस दल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये शासनाच्या आणि व्यवस्थेच्या प्रती विश्वास निर्माण करून त्या माध्यमातनं त्याच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करून आणि या भारताचा नागरिक म्हणून त्याला अभिमानानं आणि स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे याकरता आता पोलीस दलाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हा सेवेचा भाव हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल आणि आपण सदरक्षणाय आहोत आणि खलनिग्रहाय आहोत. समाजामधली जी सदप्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि समाजातली जी वाईट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला संपवण्याची जबाबदारी आपली आहे. हा विश्वास आपल्यामध्ये नेहमीच असला पाहिजे. आज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जात असताना मला विश्वास आहे की ज्यावेळी आपल्या सेवेची काही वर्ष तुम्ही पूर्ण कराल त्यावेळी मागे वळून बघितल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे समाधान वाटेल की मी एक चांगली सेवा दिली आहे, मी समाजामध्ये उत्तम कार्य केलं आहे, मी समाजाचं आणि माझ्या कुटुंबाचं नाव देखील मोठं केलं आहे. शेवटी रोज प्रत्येक व्यक्तीला आरशामध्ये पाहावं लागतं आणि आरशात पाहिल्यानंतर आपलं प्रतिबिंब आपल्यालाच कसं दिसतं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं तशा प्रकारची भावना जर मनामध्ये ठेवली तर अतिशय यशस्वी अशा प्रकारचे एक पूर्ण करिअर हे आपलं असेल. आणि म्हणून आपल्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. या महाराष्ट्राच्या फोर्समध्ये येत्या काळामध्ये येणाऱ्या आव्हानांचा सामना करणारी मंडळी माझ्यासमोर आहेत आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमच्या सर्व पुरुष PSI यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच ताकदीनं नव्हे तर अनेक वेळा त्यांच्या दोन पाऊल पुढे जाऊन आमच्या भगिनी आमच्या महिला PSI देखील या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करतायत ही देखील अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचं देखील मी मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. ही आपली अकॅडमी एक अत्यंत चांगली अकॅडमी आहे. या अकॅडमीमध्ये अतिशय वर्ल्ड क्लास अशा प्रकारचं प्रशिक्षण आपण देतो. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणांकरता ही अतिशय चांगल्या प्रकारे इक्विप्ड आहे. आजही आपण या ठिकाणी काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहोत आणि या अकॅडमीमध्ये मला असं वाटतं केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर एकूणच प्रशिक्षण हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलं जातं. आणि म्हणून मी आपल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचं अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो. राजेश कुमारजी आणि त्यांची सगळी जी टीम आहे त्यांचं देखील अतिशय मनापासनं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आपलं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.